अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मीनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आमचे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल चे पाळधी रिपोर्टर सचिन माळी यांची कन्या कुमारी सुकन्या हिचा वाढदिवस जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेच्या विद्यमाने अतिशय आनंदात साजरा करण्यात आला। वाढदिवसाच्या निमित्त विद्यार्थ्यांनी चांगले संकल्प कसे करावे आणि आपला वाढदिवस आनंदात कसा साजरा करावा याबाबत यावेळी तेथील शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कुमारी सुकन्या हिला या प्रसंगी सर्वांनी गोड शुभेच्छा देत तिचे अभिष्टचिंतन केले। या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य याबरोबरच शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सुकन्याचा वाढदिवस आहे। तिला शुभेच्छा देण्यासाठी आपण इकडे सगळे जमलेले आहोत। तिने आपल्यासाठी खाऊ पण आणलाय छोटासा, आणि तिचा जो आजचा बर्थडे आहे त्या बर्थडेसाठी आपल्या सगळ्या मुलं मुली शिक्षक आपल्या गावातले नागरिक यांच्यातर्फे तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मुलींची प्राथमिक शाळा इथं माझ्या वर्गातली मुलगी सुकन्या सचिन माळी हिचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। आता आमची जी नवीन व्यवस्थापन समिती स्थापन झाली त्यांनी हा अतिशय खूपच छान निर्णय घेतला की जिल्हा परिषद शाळांमधील जवळजवळ सर्वच मुलं ही साधारण परिस्थितीतल्या घरातले असतात आणि त्यांचा वाढदिवस हा घरी साजरा केला जात नाही, तर तो आम्ही आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये साजरा करणार आहोत। त्यामुळे सर्व मुलींना पण अतिशय आनंद झालेला आहे आणि असंच आगळ्यावेगळ्या अजून वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। सुकन्याचं जो वाढदिवस आज आमच्या शाळेमध्ये कन्या शाळा आणि मराठी मुलांची शाळा भाऊंनी एक संकल्प केला आल्याबरोबर सांगितलं, म्हणून भाऊंनी दोघांनी की दादा आजपासून जो गरीब मुलगा असेल याचा सुद्धा वाढदिवस आपल्या शाळेमध्ये हा साजरा झाला पाहिजे, त्याच्यासाठी जेवढा खर्च येईल तो आम्ही भरण्यास किंवा लावण्यास तयार आहे। यासाठी बाहेर जातो भाऊ पत्रकारांना बाजू सदस्य लोकांना की आमच्या परीनं आमचे शिक्षक यामध्ये सिंहाचा वाटा घेऊन आमची आर्थिक परिस्थिती चांगली शासनानं आम्हाला भरपूर पगार दिले आणि म्हणून आमच्या माध्यमातून आम्ही साजरा करू अशी मी ग्वाही तुम्हाला देतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।